सीईटी 2022 अपडेट के निम्न स्वागत इवतन वीडियो डॉक्यूमेंट वेरिफिकेशन स्टेप्स बैठे महिता को चानल के सब्सक्राइब सब्सक्राइब आगबू वीडियो इश लाइक मोदी विद्यार्थी रिजिस्टर्डने डॉक्यूमेंट वेरिफिकेशन मूरने स्टेप बंदू परिशील वेपटी अंत ना स्टेप बंदू मूल दाखला विवर सकते ईदने स्टेप बंदू सीक्रेट के इधर बैठे ब्रीफी तल्सको चानल के सब्सक्राइब सब्सक्राइब आगे वीडियो इश लाइक इले नोटू व्यार्थी सी टी रैंक पड़ेको प्रतियो व्यार्थी निगदिपड़ वेलापटी अनुसार हिरो सौलभ्य अथवा सहाय केंद्र के नोंदी दाखला परशील वरदी में जस्ट रिजिस्ट्रेशन आगे ऐन डाक्युमेंट वेरिफिकेशन डेट नोटर आ डेटली आया परीक्षा केंद्र के होगी ना बंदी अंत नहीं रिजिस्ट्रेशन इले अभ्यर्थी नोंदी समय प्रक्रिय व्यार्थी तम आपशन हे नमंदे सीटन हे हंचिके शुल्क हे पावती कॉलेज हे सेरकु इधर बैगे नमेंगे डीटेल तल्सकोड़ता निम्बू जिलावार केंद्र आ केंद्र के भेटी निम्बे हिरा जिला केंद्र के भेटी नीडबू इलिए हमें रूल हिरा जिला केंद्र के हो फस्ट स्टेप एरने स्टेप बंदू डाक्युमेंट वेरिफिकेशन दाखल परशील इतने निम्ब रैंक अनुसार निम्हे वृत्ति शिक्षण कोर्स सीटन आय्के पड़ेक संबंधित तम इच्छे नमूदी अर्हते पड़ी गुतपड़ी नोडल केंद्र तम मूल दाखला नोडल केंद्र अनौंसमेंट निम्ब रैंकिंग आधार में अली होंगी निम्बा डाक्युमेंट तक तक डाक्युमेंट वेरिफिकेशन इन डाक्युमेंट वेरिफिकेशन दिनांक समय नीटा नहीं खचितपड़े नर परिशील प्रक्रिया दिनांक समय के संबंध अदर बैल महित सी टी डिपार्टमेंट अथवा के अनौंसमेंट मातरे रैंक कलिसिरुव अर्ह विद्यार्थिगळिगे यावदे रीति प्रत्येकवागि माहिति कोडोकागल्ल सरकार सीटुगळिगे संबंधिसिदंते परिशीलन समयदल्लि याव मूल दाखलेगळन्नु हाजरबेकु अंत हेळि प्रतिभा विद्यार्थिगळु विद्यार्थिगळिगे नोटिफै माडुत्तारे निम्म डाक्युमेंट बग्गे नानु कूड वीडियो माडिदे अदरू कूड वेटि नोटिफै माडुत्तारे आग निम्म डाक्युमेंट्स तगोंडु होगबेकुत्ते अगत्यविरुव दाखलेगळ मूल प्रतिगळु अंद्रे ओरिजिनल डाक्युमेंट मत्ते ओंदु सेट् जेराक्स् प्रतियन्नु कड्डायवागि होंदिरबेकागुत्ते मूल दाखलेगळु मत्ते ओंदु सेट् जेराक्स् अदक्के निमगे गोत्तिरुव हागे सैन् आगिरुत्ते गेजेटेड आफीसर सही कूड़ा कडाय नर रिजिस्ट्रेशन नर विद्यार्थी कौंट्रे होंगे अल अली डाक्युमेंट वेरिफिकेशन अली कंप्यूटर निम्हे परशील नर मूल दाखला विद्यार्थी निम्दू ओरिजिनल डाक्युमेंट निम्हे एल दाखला जेराक्सन के हिडकोतर नर परशील कौंटर बिटे मदल व्यार्थी स्वीकृत चीटी परशील चीटिया निम्दू डाक्युमेंट वेरिफिकेशन आगे अंत चीटिया नर नहीं आदमे व्यार्थी सह दिन आदि दिन परशील व्यार्थी तुम अर्वंत डिसप्ली निम्दू यू रूरल कन्ड मीडियम आगेबूल यू को वेरीफाई मातर निम्बे क्लियर आगदे वेरीफाइनता इलेमेंगे डाक्युमेंट वेरिफिकेशन समय तुम आनलन अर्जी सल्व कौरीव मीसल अथवा यदे क्लेम पूरक मूल दाखलू कडाय तरु परशील दिनांक ये दाखले प्रमाणपत्र अंकपट हाजरपड़ी यारे व्यार्थी विफल अंत व्यार्थी डाक्युमेंट वेरिफिकेशन इलेव ये करेक्टी मेनशन अद्वन करेक्टी डाक्युमेंट्स तक इन केस नहीं डाक्युमेंट वेरिफिकेशन निम्न वेरीफाई मोदी अंतर इले यी आपशन एंट्री अद्वर बैठे सूचना ना नोडबू नंतर प्रमुख सूचने नोडक इंपॉर्टेंट आगे दाखले परशील मुगद नर आतन आके कारण अर्हता परीक्ष अंक बदलवे आगे अदर महिति अर्हते निगदिपड़े मानदंड दंड परशील कर्नाटक परीक्ष प्राधिकार के व्यार्थी मणेगर आगे आत आके अर्हते क्रम अर्हत मेरे के आ हिंदे आ ताके अंक मानदंड आधार हंचिके सीटों याद रद्दपड़े अलगे के अथवा कॉलेज हंचिके सीट संबंध अद्वर बैंक नेक्स्ट वीडियो मतलब सीट हे कैसे गए रीति रिफंड हे अंतर बैठे ना सीक्रेट की रहस्य की अंत रहस्य की ऐन डाक्युमेंट वेरिफिकेशन नर डाक्युमेंट वेरिफिकेशन विद्यार्थी सीक्रेटी नाको पासवर्ड रीति कीयन को कीकू तम पोर्टल लगीन नर कॉलेज चूज़
ಹಾಗೂ ಪಾಸ್ವರ್ಡನ್ನು ಕೂಡ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಗಳಿಂದ ಈ ಕೀಗಳನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ತಿಳಿಸಬಾರ್ದು ಅಥವಾ ಬಹಿರಂಗಪಡಿಸಬಾರ್ದು. ಹಾಗೇನಾದರೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ನಿಮ್ಮ ಡೀಟೇಲ್ಸನ್ನು ತೊಗೊಂಡೋಗಿ ನಿಮ್ಮದು ಸೀಟ್ಗಳು ಚೇಂಜ್ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಕಾಲೇಜ್ಗಳನ್ನು ಎಡಿಟ್ ಮಾಡೋದು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇದು ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಮತ್ತು ಸುರಕ್ಷತಾ ಸಂಕೇತ ಅಕ್ಷರಗಳ ಗೌಪ್ಯತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇದಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಹೊಣೆಗಾರರಾಗಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆ ಅವರು ಯಾವುದೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ರಹಸ್ಯವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇದು ಎ ಟಿ ಎಂ ಕಾರ್ಡ್ ಥರ ಗೌಪ್ಯವಾಗಿರುತ್ತೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಲಾಗಿನ್ ಆಗಲು, ಇಚ್ಛೆಗಳನ್ನು ನಮೂದಿಸಲು, ಇಚ್ಛೆಗಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸಲು, ಇಚ್ಛೆಗಳನ್ನು ಉಳಿಸಲು ಮತ್ತು ಅಳಿಸಲು ಹಾಗೂ ಹಂಚಿಕೆ ವಿವರಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಇದು ಅವಕಾಶ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೇಮ್ ನಿಮ್ಮ ಕಾಲೇಜ್ ಚೂಸ್ ಮಾಡೋದು, ಎಡಿಟ್ ಮಾಡೋದು, ಡಿಲೀಟ್ ಮಾಡೋದು, ಆ್ಯಡ್ ಮಾಡೋದು, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸೀಕ್ರೆಟ್ ಕೀ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೀಕ್ರೆಟ್ ಕೀ ಮೂಲಕ ನೀವು ಹೊಸ ಪಾಸ್ವರ್ಡ್ನ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇದು 4 ಸ್ಟೆಪ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ನಂತರ ಯಾವುದು ಸ್ಟೇಜಸ್ ಆಫ್ ವೆರಿಫಿಕೇಶನ್ ಆಫ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಾನು ಸಪ್ರೇಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಇಲ್ಲಿ ವಿತ್ತಿನ ವಿಡಿಯೋ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್.